लक्ष्मी सदैव वास करेल. जर तुमच्या घरात यापैकी एक जरी झाड असेल, एक तुळस. तुळस ही खूप पवित्र मानली जाते. आपल्या घरात तुळशीचे झाडे असलेच पाहिजे. तसेच तुळशीची पूजा ही दररोज केली पाहिजे. तुळस ही पूर्व किंवा उत्तर दिशेला असल्यास अधिक चांगलं असतं. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा आणि उदबत्ती लावली पाहिजे. तुला श्री विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुळशी आणि भगवान विष्णू ही आपल्यावर प्रसन्न होतात आणि महालक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते. दोन. मनी प्लांट. मनी प्लांट हे आपल्या घरात असणे खूप शुभ मानले जाते. प्रत्येकाने मनी प्लांट हे आपल्या घरात लावले पाहिजे. पण मनी प्लांट हे आपल्या मित्रांकडून तसेच शेजाऱ्यांकडून आणावे. पण हे झाड विकत आणू नये. मनी प्लांट हे झाड नेहमी हिरवेगार असावे. हे झाड जसे बहरते तशी आपली प्रगती होत असते. हे झाड कधी वाळू देऊ नये. त्याची काळजीही योग्यरित्या घ्यावी. तीन. बांबूचे झाड. बांबूचे झाडे घरात असल्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. बांबूचे झाडे खूप पॉझिटिव्ह असते. बांबूचे झाड घरात लावल्याने घराची प्रगती होते. बांबूचे झाड हे खूप शुभ असते. बांबूचे झाड हे आपल्या घरात लावल्याने आपल्या घरातल्या सदस्यांचे आरोग्य सुधारते. बांबूचे झाड घरात लावल्याने लक्ष्मी आपल्या घरात वास करते. त्यामुळे तुमच्या घरात बांबूचे झाडे लावल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच बांबूचे झाडे पूर्व दिशेला असावे. चार. गोकर्णचे झाड. गोकर्णचे झाड घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. गोकर्णच्या झाडामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी वाढते. गोकर्णच्या वेलीला विष्णुप्रिय असे म्हणतात. नेया गोकर्णचे फूल हे शनिदेवांना प्रिय असते. गोकर्णचे झाडे ईशान्य दिशेला लावलेले असावे. गोकर्णच्या झाडामुळे आपल्या घराची प्रगती होते. तसेच आपल्याला पैशाची कमतरता भासत नाही. पाच. स्नेक प्लांट. स्नेक प्लांट हा वास्तूसाठी खूप शुभ आहे. स्नेक प्लांट घरात लावल्याने आपला आजार पण दूर होण्यास मदत होते. स्नेक प्लांट घरात लावल्याने डास कमी होण्यास मदत होते. स्नेक प्लांट हे खूप सुंदर दिसतं व शुद्ध हवा देण्याचं काम करतं. रात्री आपल्या घरातील ऑक्सिजनचे प्रमाणात वाढ होते. स्नेक प्लांट हे आपल्या घरात असल्याने धनलाभ होते. तसेच लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते. अशाच नवनवीन महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक करा.